तुम्हा सर्वांचं व्ही स्कूलमध्ये मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओंमध्ये आपण प्रजनन संस्था, तिचे प्रकार, रचना, कार्य, भ्रूणाची वाढ, विकास ह्याच्याविषयीची माहिती पाहिली. त्याचबरोबर वैद्यकीय तंत्रज्ञानाने आजच्या प्रजनन संस्थेमध्ये ज्या काही बदल आपण घडवू शकतो आणि मातृत्व किंवा अपत्य सुखाचा आनंद घेऊ शकतो अशाही काही तंत्रांची माहिती पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण जुळे आणि त्यांचे प्रकार याच्याविषयीचा अभ्यास करणार आहोत. पण जुळं कशाला म्हणायचं? बऱ्याचदा असं होतं का गर्भाशयामध्ये एकाच वेळेला दोन भ्रूणांची वाढ होते आणि मूल जन्माला येताना एकाऐवजी दोन अपत्यांचा जन्म होतो. अशा अपत्यांना जुळी अपत्य असं म्हटलं जातं. बरं, आपल्या आजूबाजूला असे अनेक दाम्पत्य आपण बघतो का ज्यांच्यामध्ये आपल्याला जुळी अपत्य असलेली दाम्पत्य दिसतात. मग यांच्यामध्ये कधीकधी दोन्ही मुलं असतात जुळी किंवा दोन्ही मुली असतात जुळी, तर कधी कधी एक मुलगा आणि एक मुलगी असं सुद्धा जुळ्यांचं आपल्याला कॉम्बिनेशन दिसून येतं. मग नक्की हे जुळे कसे जन्माला येतात, त्यांचे प्रकार काय आहेत, तर आता आपण बघूयात जुळ्यांचा प्रकार. जुळ्यांमध्ये एक सर्वसाधारण प्रकार जो आपल्याला दिसून येतो तो आहे एक युग्मजी जुळे. ज्या वेळेला भ्रूणाची वाढ होत असते त्यावेळेला सुरुवातीच्या काळात युग्मनश तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत जर त्या भ्रूणपेशीचं 2 वेगवेगळ्या गटात विभाजन झालं तर ती प्रत्येक भ्रूणपेशी ही स्वतंत्र भ्रूण म्हणून वाढते. तिचं स्वतंत्र भ्रूण म्हणून गर्भाशयात रोपण होतं आणि त्याच्यापासून 2 नवीन अपत्य पूर्ण वाढ झालेली जन्माला येतात. अशा अपत्यांना एक युग्मजी अपत्य म्हणतात. ही अपत्य जनुकीयदृष्ट्या तंतोतंत सारखी असतात, म्हणजे ह्या दोन्ही अपत्यांच्या शरीरात असलेली जनुकीय रचना पूर्णपणे सारखी असते. त्यामुळे ही अपत्य दिसण्यासुद्धा पूर्ण सारखी असतात. आपल्याला आकृतीमध्ये ह्या दोन मुली दिसतात, यांचा चेहरा पूर्ण सारखा आहे. याचं कारण ही एक युग्मजी जुळी आहेत. भ्रूणपेशीची वाढ होताना 8 दिवसाच्या आत त्या भ्रूणाच्या पेशीचे 2 गटात विभाजन झालं आणि म्हणून अशी अपत्य जन्माला आली. ज्या वेळेला अशा प्रकारे एक युग्मजी जुळी अपत्य जन्माला येतात त्यावेळेला त्यांचं लिंग समान असतं, म्हणजे एकतर दोन्ही मुली असतात किंवा दोन्ही मुलंच असतात. एक मुलगा एक मुलगी असा अपत्य संभव एक युग्मजी जुळ्यांमध्ये संभवत नाही. त्याच्यानंतर जो आहेत ते द्वियुग्मजी जुळे. द्वियुग्मजी जुळ्यांमध्ये ज्या वेळेला भ्रूणपेशीची वाढ होत असते त्याच्या आधीच्या काळात, म्हणजे फलनाच्या वेळेला, अंडपेशी एकाऐवजी 2 अंडपेशी अंडाशयामधनं बाहेर पडतात आणि ह्या दोन्ही अंडपेशींचं शुक्रपेशींकडून फलन होतं, 2 वेगवेगळ्या शुक्रपेशींकडून फलन होतं आणि तयार झालेली जी अपत्य आहेत ती भ्रूण म्हणून वाढून 2 वेगवेगळे भ्रूण गर्भाशयात रोपण होतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर 2 अपत्य जन्माला येतात. ह्यांना द्वियुग्मजी अपत्य किंवा द्वियुग्मजी जुळे असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये यांची जनुकीय रचना सुद्धा वेगवेगळी असते आणि ही अपत्य दिसताना सुद्धा एकसारखीच दिसतील असं काही नसतं. शिवाय यांच्यामध्ये लिंगभेदही दिसून येऊ शकतो, म्हणजेच जन्माला येताना दोन्ही मुली पण असण्याची शक्यता आहे, दोन्ही मुलं पण असण्याची शक्यता आहे, किंवा एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला येईल अशी पण शक्यता असते. याच्यामध्येच जुळ्यांमध्येच आपल्याला असंही दिसून येतं का द्वियुग्मजी जुळे जे आहेत ह्याच्यासारखेच एक युग्मजी जुळ्यांमध्ये जी आपल्याला जनुकीय संरचना सारखी दिसते त्याच्यामध्ये कधी कधी भ्रूणपेशीची वाढ होताना युग्मनजाची निर्मिती झाल्यानंतर 8 दिवसाच्या नंतर जर भ्रूणपेशीचं विभाजन झालं तर अशा वेळेला जन्माला येणारी अपत्य ही सायामीच जुळी असतात. ही अपत्य कुठल्या ना कुठल्या अवयवांनी एकमेकाबरोबर जोडलेली असतात, त्यांच्यामध्ये काही अवयव हे सामायिक असतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या जुळ्यांची रचना तुम्हाला समजलेली असेल, ह्यांचे प्रकार समजले असतील. आत्तापर्यंत आपण प्रजनन संस्थेविषयीची सगळी माहिती पाहिली. मानवी शरीरामध्ये ही जी प्रजनन संस्था आहे ही प्रजनन संस्थासुद्धा इतर सर्व संस्थांप्रमाणे अतिशय आवश्यक आहे. मग ह्या संस्थेचं आरोग्य टिकवण्यासाठी पण तर आपल्याला काही काळजी घेतली पाहिजे, म्हणजेच आपल्याला लैंगिक आरोग्याविषयीची माहितीसुद्धा फार गरजेची आहे. मग सगळ्यात पहिले तर आरोग्य म्हणजे काय? कोणत्याही व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती असेल तर अशी व्यक्ती आरोग्यपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, चालीरीती,
सत अज्ञान आणि संकोच ह्या कारणांमुळे आपल्याकडे लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसून येत नाही. याच्याविषयी बोलताना समाजामध्ये कुठेतरी उदासीनता दिसून येते आणि समाजामध्ये आजही स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी तर फार मोठ्या प्रमाणावर उदासीनता आहे. स्त्रीला येणारा मासिक पाळीचा संबंध हा तिच्या लैंगिक आरोग्याशी आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी निगडित आहे. मग अशा वेळेला स्त्रियांमध्ये लैंगिक आरोग्याच्या संबंधी काही समस्या दिसून येतात आणि पुरुषांमध्ये सुद्धा लैंगिक आरोग्याच्या संबंधी काही समस्या दिसून येतात. आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया अर्थार्जनासाठी घराच्या बाहेर पडतात, दिवसभर काम करत असतात आणि मग अशा वेळेला यांच्यामध्ये रजस्रावाच्या काळामध्ये अतिशय जास्त काम पडल्यामुळे लैंगिक आजाराविषयीच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. मग ह्याच्यासाठी ह्या लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणे तितकेच गरजेचे असते. लैंगिक आजाराच्या संबंधी दोन मुख्य आजार दिसून येतात. एक आहे सायफिलिस आणि दुसरा आजार आहे गोनोरिया. सायफिलिस या आजाराची लक्षणं जर पाहिली तर लैंगिक अवयवांवर चट्टे निर्माण होणे, पुरळ येणे, ताप येणे, खाज येणे, सांधे दुखणे, केस गळणे अशी आपल्याला काही लक्षणं ह्याच्यामध्ये दिसून येतात. तर गोनोरिया ह्या आजारामध्ये जे लैंगिक अवयव आहेत ह्या लैंगिक अवयवांवरती वेदना किंवा आग होणे, मूत्रविसर्जनाच्या वेळेला वेदना होणे, शिश्न आणि योनिमार्गातून पूस स्त्रवणे, मूत्राशय, घसा, डोळे यांच्यावर सूज येणे अशी सुद्धा लक्षणं आपल्याला दिसतात. मग अशा वेळेला लैंगिक आरोग्याविषयीची जागरूकता समाजामध्ये निर्माण करून हे आरोग्य जर चांगलं ठेवलं तर निश्चितच याच्या संबंधीच्या अनेक समस्यांविषयी आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे निश्चित.